निसर्गाच्या सानिध्यात वैद्यकीय विद्यार्थ्यांना सर्वार्थाने आल्हाददायक वातावरण, शिस्त आणि वात्सल्याच्या छायेत सर्वांगीण विकासासाठी अनुकूल असलेले महाराष्ट्रातील एकमेव नामांकित वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय। तीर्थरूप गोदावरी आई यांच्या आशीर्वादाने आणि गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या दूरदृष्टीने 2008 साली या वैद्यकीय महाविद्यालयाची मुहूर्तमेढ झाली। नागपूर मुंबई राष्ट्रीय राज्यमार्ग 53 वर जळगाव भुसावळच्या मध्यावर जळगाव खुर्द येथे महाविद्यालयाची सुरुवात 24 सप्टेंबर 2008 करण्यात आली। डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रशस्त असा 35 एकराचा निसर्गरम्य परिसर, निरामय शांतता आणि प्रदूषणमुक्त असलेल्या या वातावरणात MBBS, MS, MD अभ्यासात विद्यार्थी कधी एकरूप होतात हे कळतच नाही। महाविद्यालयाच्या परिसरातच असलेले 1100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय हे वैद्यकीय विद्यार्थ्यांना निरंतर एकरूप आणि व्यस्त ठेवण्यात मोलाची भर पाडत असते। रुग्णालयात एकाच छताखाली सर्व रोगांचे निदान हे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून होत असते। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय विभाग हा नेहमी तत्पर असतो। संदेश प्रणाली। महाविद्यालयात MBBS मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क ठेवण्यासाठी कॉलेज प्रशासन ही प्रणाली वापरते। याद्वारे दररोज होणाऱ्या लेक्चर प्रॅक्टिकलमध्ये गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मोबाईल संदेश पाठवून त्यांच्या पाल्याची अनुपस्थिती कळवण्यात येते। शहराच्या सगळ्या वर्दळीहून दूर, सगळ्या शहराच्या सगळ्या अट्रॅक्शन्सहून दूर एक निसर्गरम्य वातावरणात आपलं अभ्यास कसा करावा आणि डॉक्टर्स कसे बनावे, जे जुन्या पद्धती होत्या आपल्या ऋषीमुनींच्या काळात होत्या आपल्या तशा, की सगळे आश्रमात राहायचे, आश्रमामध्ये राहून तिथे टीचर्स पण आपले गुरु पण तिथे असायचे, शिष्य पण तिथे असायचे, तसंच काहीतरी आपल्याकडे पण आहे। आपल्याकडे 24 तास आपले टीचर्स आपल्या कॅम्पसमध्येच राहतात, आपले स्टुडंट्ससाठी 24 तास पूर्ण सगळ्या सवलती आपण कॅम्पसमध्ये तयार केलेल्या। आपले पेशंट्स आपल्याकडे प्रत्येक प्रकाराच्या आजाराचं पेशंट्सचा आपल्याकडे ट्रीटमेंट होते, मग ते आपण डोळ्याचे म्हणा की हृदयाचे म्हणा की नाकांघसा म्हणा की कुठलीही सर्जरी म्हणा, कॉम्प्लिकेटेड असो की साधी असो, आपल्याकडे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स पण फुल टाईम आहेत आणि आपल्याकडे 24 आवर्स पेशंटला केअर देणारे आपल्याकडे 600 ते 800 नर्सिंगचे स्टाफ आहे, जे पूर्ण पेशंटची काळजी एकदम आपल्या घरच्या फॅमिलीसारखी घेतात, जे जास्त महत्त्वाचं असतं एका ऑपरेटिव्ह प्रोसिजरनंतर। नुसतं पेशंटच नाही, नुसतं स्किल्ड आपण जे लेबर रूममध्ये म्हणा की ऑपरेटिव्ह थिएटर्समध्ये म्हणा, जे स्किल्ड हँड्स असतात सर्जनचे, ते आपण इतकं त्यांना पेशंट्सचं एक्सपोजर देतो की ते इथून जेव्हा निघतात 3 वर्षांनी और 5.5 वर्षांनी की ते एकदम त्यांचा हात एकदम परफेक्ट झालेला असतो। एक मॅनेजमेंटचं कसे त्रास येतात एका डॉक्टरला जेव्हा स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतात, नाहीतर कुठल्या मेडिकल कॉलेजला अटॅच झाले, नाहीतर कुठल्या गव्हर्नमेंट सेटअपला अटॅचमेंट झाले, आपण त्या बाबतीतही त्यांना एक्सपोजर देतो। जणू काही त्यांना त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतील त्याचंही त्यांना जर आजपासून त्यांना ट्रेनिंग असेल तर ते त्यांना पुढे सोपं जातं। मग तर आपलं सगळ्यांचं आपल्या गुरुकुल पद्धतीच्या विद्यालयामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळ्यांचं नक्कीच स्वागत आहे। कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक, डिसेक्शन आणि क्लिनिकल पोस्टिंगचा मासिक अहवालही त्यांच्या पालकांना दर महिन्याला व्हॉट्सअपद्वारे पाठविण्यात येतो। विद्यार्थ्यांची हजेरी ही विद्यापीठाच्या नियमापेक्षा कमी असेल तर अशा वेळी त्या विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती समजून त्यास अतिशय प्रेमाने समुपदेशन केले जाते।
अशा वेळी पालकांना महाविद्यालयाच्या शिस्त समितीसमोर उपस्थिती आवश्यक असते. यावेळी पालकांना पुढील होणाऱ्या परिणामांची स्पष्ट कल्पना महाविद्यालय प्रशासन देते. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसरात वायफायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंटरनेटशी ते केव्हाही जोडू शकतात. आणि असे असले तरीही महाविद्यालयाने जुने ते सोने या उक्तीप्रमाणे वाचन संस्कृतीला प्राधान्य दिले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी उपयुक्त असे 13,000 पुस्तके उपलब्ध आहेत. याचबरोबर महाविद्यालयात प्रशस्त आणि वर्गानुसार वेगळे वाचनालय अशी विशिष्ट रचनासुद्धा आहे. MBBSचा अभ्यासक्रम हा प्रचंड असल्याने पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना रोज 3 तास अभ्यास करणे अनिवार्य केले आहे. वाचनालयाची हजेरी ही विद्यार्थ्यांच्या पालकांना रोज सकाळी कळवण्यात येते. महाविद्यालयात एकूण 300 विद्यार्थी बसतील असे 4 लेक्चर थिएटर, प्रत्येक विभागाला लागणारी सुसज्ज प्रयोगशाळा, डिसेक्शन हॉल, म्युझियम आणि इतर लागणाऱ्या सुविधा ऑडिओ व्हिज्युअल सुविधांसह उपलब्ध आहेत. याचबरोबर अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग सर्वच विभागांमध्ये मानांकनापेक्षा जास्त संख्येने उपलब्ध आहेत. मला सांगण्याचा अभिमान वाटतो की इतर कुठल्याही कॉलेजपेक्षा आमच्या कॉलेजच्या प्रगतीचा आलेख हा नक्की जास्त उंचावत आहे. म्हणजे 2008 साली आमच्याकडे 100 MBBSच्या मुलांना पात्रता मिळाली, प्रवेश मिळाला. नंतर लगेच 2015 साली आमच्याकडे MBBSचे 150 मुलं ॲडमिट झाले, त्याची परवानगी मिळाली. आणि अगदी गेल्या वर्षी म्हणजे 21 पासून लगेच आमच्याकडे 200 MBBSच्या ॲडमिशनसाठी परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी ॲडमिट झालेले आहेत. अंडर ग्रॅज्युएटचं हे झालं. त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएटच्या ज्या सीट्स आहेत MD MS ह्या प्रत्येक ना प्रत्येक विषयात आमच्याकडे सुरू झालेल्या आहेत. 6 विषयामध्ये अगोदर झालेल्या आहेत आणि नंतर 2 वर्षापूर्वी बाकीच्या सगळे विषय मेडिसिन सर्जरी वगैरे सगळ्या विषयामध्ये सुरू झालेल्या आहेत. सगळे मिळून एकूण जवळजवळ 45-50 पदव्युत्तर विद्यार्थी MD आणि MS करण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी प्रवेशित होतात. तर अशा प्रकारे इतक्या कमी वेळात आम्ही खूप चांगली प्रगती करून दाखवलेली आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे अभ्यास सुधारणा कार्यक्रम. ज्या विद्यार्थ्यांचा सत्र परीक्षेत रिझल्ट कमी येतो अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा करण्यासाठी स्पेशल बॅच तयार करण्यात येते. त्यात मूल्यमापन करून गरज भासल्यास त्यांना स्पेशल कोचिंगसुद्धा दिल्या जातात. महाविद्यालयात सर्व साधनांनी युक्त अशी कौशल्य प्रयोगशाळा आहे. येथे रुग्णांवर प्रॅक्टिस करण्याआधी कृत्रिम मानवी मॉडेल आणि अवयवांवर प्रत्यक्ष सराव करण्यात येतो. नमस्कार जागरूक पालकांनो, आमच्या महाविद्यालयाचे मी तुम्हाला 2 मुख्य वैशिष्ट्य सांगतो. आपल्याकडे काही जे नेहमी लेक्चर प्रॅक्टिकल्स किंवा डिसेक्शन्स होतात, त्याच्यापैकी आपल्या पाल्याने जर एखादाही लेक्चर प्रॅक्टिकल नाही केला तरी तसा मेसेज त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो पॅरेंट्सपर्यंत पोहोचवला जातो. तसेच आपल्या महाविद्यालयात संपूर्ण त्या दिवसापर्यंतचा लेखाजोखा विद्यार्थ्याचा व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांना पोहोचवत असतो. आपल्या महाविद्यालयात नेक्स्ट एक्झामचा विचार करून विद्यार्थ्यांनी रोजच अभ्यास करावा आणि त्याच्यात नियमितता ठेवावी याकरिता आम्ही रीडिंग कंपल्सरी केलेलं आहे. रोज रात्री 9 ते 12 मुलांना रीडिंगमध्ये कंपल्सरी बसावंच लागतं. त्या ठिकाणी सुद्धा आमचा अटेंडंट हा अटेंडन्स घेतो आणि तो अटेंडन्ससुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी पालकांना त्यांच्या मोबाईलवरती मिळत असतो, जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहतं, त्यांना चांगली अभ्यासाची सवय लागते, तसा तो संस्कार त्यांचा निर्माण होतो आणि त्यांचे रिझल्ट्स हे चांगले येतात. Thank you.
वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे 4 ते 5 वर्षांसाठी घराबाहेर असतात. या काळात त्यांना घराप्रमाणे सणवार साजरे करण्यासाठी महाविद्यालय प्राधान्य देते. दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली, कृष्ण जन्माष्टमी, इफ्तार पार्टी, क्रिसमस, बुद्ध पौर्णिमा हे उत्सव साजरे करून महाविद्यालय नेहमीच सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्यात अग्रणी ठरले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्रीडाविश्वाकडे महाविद्यालयाने विशेष लक्ष देत भव्य क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. यात टेबल टेनिस, 4 बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, इनडोअर गेम उपलब्ध आहेत. तर परिसरातील भव्य प्रांगण हे क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल ह्या खेळांनी बहरलेले असते. महाविद्यालयास लागूनच गोदावरी फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयाचा हिरवाईने नटलेला शांत आणि सुंदर परिसर हा वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्राणायाम, फेरफटका, विरंगुळा आणि शांततेसाठी एक आनंददायी पर्वणीच आहे. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सर्व सुविधांनी युक्त असे हॉस्टेल आणि मेस महाविद्यालय परिसरात उभी आहेत. यामुळे प्राचीन भारतीय गुरुकुल परंपरेनुसार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी जीवनात यशस्वी करण्यासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे कटिबद्ध आहे. याच समर्पण भावनेतून हे महाविद्यालय महाराष्ट्रात नव्हे तर देशात अग्रेसर ठरले आहे.